इयत्ता चौथीचा पाठ सतरावा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन विषय परिसर अभ्यास भाग दोन। शिवरायांनी अनेक शत्रूवर मात करून स्वराज्याची स्थापना केली। युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते। या पाठात आपण शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्याबद्दल माहिती घेणार आहोत। माहित आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय। शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायामध्ये दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते। त्यांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे। गडकोटांची पाहणी उभारणी। गडकोट किल्ल्यांच्या साह्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले। संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे। शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरले होते। सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गडदुर्ग त्यांनी असंख्य वेळा निहाळले होते। स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते। शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले। जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात। त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञकर्वी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक किल्ले बांधले। त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली। एवढेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। माहीत आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते। या ग्रंथात शिवछत्रपतीच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे। करून पहा। दिवाळीच्या सुट्टीत मित्राच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करा। किल्ला तयार करण्यासाठी साहित्याची यादी तयार करा। किल्ल्यासाठी जागेची निवड करा। किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा तयार करा। सांगा पाहू, तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्यांचे लेण्यांचे नाव लिहा। किल्ल्यावर कोणत्या वास्तू आहेत? किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? गडांचे व्यवस्थापन। गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती। प्रत्येक गडकिल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत। किल्लेदारांच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत। या अधिकाऱ्यांची कामे पुढीलप्रमाणे सांगता येतील। किल्लेदार किंवा हवालदार, किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे, सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे, सबनीसाचे काम म्हणजे गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे आणि पत्र व्यवहार सांभाळणे। कारखानीस याचं काम गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा वस्तूचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे। तोफा आणि दारुगोळा। शिवरायांच्या काळात शत्रूपासून गडकिल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे। या तोफा किल्ल्याच्या तटावर आणि बुरुजावर ठेवलेल्या असत। पुरंदर, भीमगड यासारख्या काही ठिकाणी काही गडावर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते। लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूपासून तोफा तयार केल्या जात। पावसाळ्याच्या दिवसात गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे। तोफामध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी व कुल्पी गोळे, ज्यामध्ये शिशाचे गोळेही असत, यांचा वापर करत। या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे। चर्चा करा। गडावर तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे। सांगा पाहू, शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगा। उदाहरणार्थ गुराब, गलबत, पाल, मछवा, नाव, होडी। स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा। आरमार, आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय। इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते। त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लुटमार करत, तेथील लोकांचा छळ करत
शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि जलदुर्ग यांची दुरुस्ती केली. शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारख्या विविध दऱ्यावरती जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक, भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीला आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज आणि पोर्तुगीज, शिद्दी आणि डच अशा सागरावरून वरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंच्या स्वराज्याला होणारा धोका किंवा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपले सागरी हद्द निश्चित करून सागर की पट्टी लगतच्या भागात स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले पहिले स्वकीय आरमार होते. त्यामुळे शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक म्हणून त्यांचा उचित गौरव केला जातो. शिवरायांचे हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आखलेली अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानाखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेराकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षित हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोच सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांनी सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगले, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा याची त्यांना मदत झाली. माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांबद्दल आदर करत, त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी शिवरायांच्या सैनिकांना सक्त ताकीद होती. माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे काही सहकारी कान्होजी जेदे, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, शिदोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल असे शिवरायांचे काही सवंगडी होते. अशा प्रकारे हा 17वा पाठ या ठिकाणी संपला. धन्यवाद.